हरिओम श्रीराम अंबज्ञा मी अर्चना विरा अतुल सिंह जोशी मिल परिसर उपासना केंद्र रोजच्या जीवनात आपल्याला सगळ्यांना बापूंचे काही ना काही अनुभव येत असतात मी सगळ्यात पहिले सांगेल की मी बापूंकडे कशी आली दोन हजार तीन साली आमचं दोघांचं लग्न झालं म्हणजे त्या आधी मी काही बापू परिवारात नव्हते यांच्याशी लग्न झाल्यानंतर मला बापूंविषयी माहिती मिळत गेली यांनी यांचे अनुभव सांगितले हे केलं मग त्यावेळेस मला पण असं वाटायचं की मी बापूंच्या केंद्रात जायला पाहिजेत तर हे त्यावेळेस आमचं मिल परिसर उपासना केंद्र नव्हतं देवपूर उपासना केंद्र होतं त्या देवपूर केंद्रात जायसाठी दर्शनवारी खूप प्रयत्न करायचो आम्ही जायसाठी पण काही ना काही प्रॉब्लेम यायचे पण काहीतरी अट्ट करून मी जायचे नाही आज जायचंच आहे आपल्याला उपासनाला म्हणून यांच्या ऑफिसला जैन टॉवरच्या तिथं यांचं ऑफिस होतं तिथं जाऊन बसायचे मी सहा वाजेपासून की आपण सात वाजता उपासना उपासनेला जाऊ पण काही कारण असतो यांचे क्लाइंट यायचे काही यायचे असं मिळून आम्हाला उपासनेला जायलाच मिळायचं नाही बऱ्याच वेळेस आम्ही दोन तीन शनिवार गेलो नंतर काही जायला मिळालं मग बापूंची उपासनेची पुस्तिका होती घरी ती पुस्तिका रोज वाचत होतो जसा वेळ मिळाला तसा आणि प्रत्येक वेळेस असं वाटायचं की मला जवळ उपासना केंद्र जर मिळालं जवळच्या जवळ तर मी इथं दर शनिवारी जात जाईल मला यांची पण गरज भासणार नाही असं म्हणून त्यावेळेस मला गाडी येत नव्हती मग अचानक इथं आमचं मिल परिसर उपासना केंद्र सुरू झालं आणि दर शनिवारी आम्हाला जायला मिळायला लागलं आता म्हणजे यांची पण गरज नव्हती की हे आम्हाला घेऊन जातील आणि मगच आम्ही उपासनेला जाऊ असं काही नव्हतं अगदी जवळ होतं घराच्या दरवेळेस आम्ही उपासनेला जातच होतो आणि मी असं सांगेल की बापू ज्यावेळेस मी बापू परिवारात आले त्यावेळेस मला खूप अनुभव आले सगळ्यांनाच येत असतात तसे तसे मला हे अनुभव आले मेन म्हणजे मी स्वयंपाक करत असते स्वयंपाक करत असताना मला रोजच्या भाज्यांमध्ये काही ना काही फॉल्ट निघायचा ही भाजी अशी झाली ही भाजी तशी झाली पण ज्यावेळेस मी स्वयंपाक करताना बापूंचं आईंचं नाव घ्यायला हो लागले त्यावेळेसपासून मला म्हणजे अजिबात काही उणीवच भासायला लागली नाही की भाजी अशी झाली तशी झाली म्हणून हा एक सगळ्यात मोठा अनुभव आहे आणि मी आईंचा फोटो माझ्या किचन ओट्यावर लावलेला आहे म्हणजे अन्नपूर्णा पूर्णाच येत आई आपल्या माझ्याकडचं अन्न कधीच म्हणजे मला असं वाचलं नाही की काही तुटवडा झालेला की कमी पडलेले कितीतरी पाहुणे आले तरी, तरी माझ्याकडे बरकत आहे आईच्या पोट लावलं हरिओम श्रीराम अंबदने